उद्याचा स्वातंत्र्य दिन हा आपण शहात्तरावा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतोय मागच्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला होता मात्र राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे काही नियम अटी आहेत तर या नियम अटी आणि राष्ट्रीय ध्वज संहिता काय सांगते तेच आज आपण जाणून घेणार आहोत सव्वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय ध्वज संहिता दोन हजार दोन ही तीन भागांमध्ये विभागली गेली आहे या संहितेच्या पहिल्या भागात राष्ट्रध्वजाशी संबंधित सामान्य माहिती म्हणजेच तिरंग्याचा आकार रंग आणि त्याची बनवण्याची पद्धत सांगण्यात आली आहे तर दुसऱ्या भागात सामान्य लोक खासगी संस्था आणि इतर संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यासंबंधीचे नियम आहेत आणि तिसऱ्या भागात राज्य सरकार केंद्र सरकारच्या संस्था आणि त्यांच्याशी संबंधित एजन्सीसाठीच्या धोरणांची माहिती आपल्या ध्वज संहितेत देण्यात आहे या संहितेत ध्वजारोहण आणि तिरंगा फडकवणे यातील मुख्य फरक काय आहे हे सुद्धा सांगण्यात आले तर या फरकानुसार पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केलं जातं आणि सव्वीस जानेवारीला तिरंगा हा फडकवला जातो भारतीय ध्वजसंहितेअंतर्गत लागू करण्यात आलेले ध्वजारोहणाचे नियम काय आहेत तेही पहा ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल ती जागा योग्य असावी तर तिरंगा हा सगळ्यांना दिसेल अशाच ठिकाणी फडकवावा कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी जर का लावायचा असेल तर त्याची उंची ही तिरंग्यापेक्षा खाली किंवा कमी असावी तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुलचा वापर करणं आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा कसल्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देता कामा नये एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल तर त्या वक्त्याने समोर आणि आपला राष्ट्रध्वज हा उजवीकडे असावा तर आपल्या तिरंग्याचा आकार हा आयताकृती कृती असणं गरजेचे आणि त्याची लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर हे तिनास दोन असं असावं तर नियमानुसार ध्वजारोहण करताना तिरंग्याचा भगवा रंग हा शीर्षस्थानी असावा मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा असावा तसंच अशोक चक्र मध्यभागी असावं ज्यात चोवीस याशिवाय तिरंगा किंवा तिरंग्याचे चित्र असलेले कपडे पेहराव म्हणून वापरू नयेत तिरंगा हा फक्त देशसेवेत शहीद झालेल्या सैनिकांच्याच अंत्ययात्रेवेळी त्यांना लपेटला जातो नंतर त्यानंतर तो रितसर पद्धतीने काढूनही घेतला जातो दोन हजार दोनच्या च्या राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी होती मात्र हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत या ध्वजसंहितेत दोन हजार मध्ये बदल करण्यात आला असून आता रात्रंदिवस म्हणजेच चोवीस तास तिरंगा फडकवण्याची परवानगी आहे तसंच या अगोदर यंत्राने आणि पॉलिस्टरने बनवलेले राष्ट्रध्वज वापरण्यास परवानगी नव्हती मात्र सरकारने देशाची ध्वजसंहिता बदलली त्यानंतर मशीन आणि पॉलिस्टरने तयार केलेले राष्ट्रध्वज वापरता येण्यास आता परवानगी देण्यात आली आहे सोबतच कापूस लोवर रेशीम आणि खादीपासूनही तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज ध्वजारोहणासाठी वापरण्याची परवानगी आहे तर राष्ट्रध्वजाचा अपमान करणं हा गुन्हा असून भारतीय ध्वज संहितेचं उल्लंघन हे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत दंडनीय ध्वज संहितेनुसार तिरंग्याचा अपमान जसं की राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही भागाचं जाळणं नुकसान करणं शाब्दिक अपमान करणं इत्यादी अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर का कारवाई केली जाते तर जाणून बुजून जर का एखाद्या व्यक्तीने तिरंग्याचा अनादर केला तर त्याला तीन वर्षाच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका